नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे माळशिरस पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातील मोठी ग्रामपंचायत आहे थे। थेट जनतेतून सरपंच म्हणून महादेव बोरावके दोन वर्षापूर्वी निवडून आले होते दोन वर्षामध्ये त्यांनी अनेक विकासाची कामं केलेली आहेत परंतु तांत्रिक बाबी लक्षात घेऊन त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आलेला आहे तीन तारखेला ग्रामपंचायत सदस्यांतून सरपंचाची निवड होणार होती परंतु सरकारच्या नवीन कायद्यानुसार विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे शुक्रवारी सहा नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेमध्ये या जनमत चाचणीमध्ये सरपंचांना पाठिंबा जनतेन द्यायचा आहे किंवा त्यांना विरोध करायचा आहे याबाबत गुप्त मतदान होणार आहे आपण ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत नमस्कार काय नाव तुमचं नमस्कार मी माऊली यादव विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माळेसिरस दोन वर्षापूर्वी माळेसिरस ग्रामपंचायतची निवडणूक झाली आणि त्यामध्ये महादेव बोरावके सर यांची माळसरस ग्रामपंचायतच्या सरपंचपदी थेट जनतेतून बहुमताने निवड झाली निवड झाल्यानंतर सरपंच हे एका पॅनलच्या आणि बहुमत मात्र दुसऱ्या पॅनलचं त्या ठिकाणी झालं होतं आणि मीसुद्धा सुद्धा के सरांच्या विरोधातल्या पॅनलमधून निवडून आलेलो होतो आणि पहिल्या वर्षी मी ह्या ग्रामपंचायतचा उपसरपंच म्हणून त्या ठिकाणी काम केलं सुरुवातीच्या काळात आमच्या दोघांच्यात विरोध होत होता महिने एक दोन महिने परंतु पुढं जाऊन माळसिरस गावच्या विकासासाठी कुठल्याही कामाला बोरावके सरांनी कधीही अडचण येऊन दिली नाही आणि जवळपास आम्ही एक वर्षाच्याच कालावधीमध्ये सहा कोटीची माळसरसमध्ये कामं आणण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये प्रा प्रामुख्याने माळसरस गावात एक फुटाची गटार लाईन कुठं झालेली नव्हती आम्ही पंचेचाळीस लाख रुपयाची माळसरसमध्ये अंतर्गत गटार योजना त्या ठिकाणी पूर्ण केली अंतर्गत सिमेंट रस्त्यांचं काम या ठिकाणी काही ठिकाणी पूर्ण झालेलं आहे काही ठिकाणी प्रगतीपथावर काम आहे आम्ही जवळपास दहा लक्ष रुपयांचं वीस लक्ष रुपयांचं बुलेश्वर रस्त्याचं काम त्या ठिकाणी बोरावके सरांच्या माध्यमातून केलं चाळीस लाख रुपयांचा निधी आम्ही पर्यटन स्थळमधून बुलेश्वर मंदिरासाठी मंजूर करून आणला होता त्यामध्ये वीस लाख रुपयांचे रस्ते आणि वीस लाख रुपयांचे विविध विकासकामे परंतु त्या ठिकाणी जागेच्या अभावाने ते वीस लाख रुपयांचं काम माघारी गेलेलं आहे अशा पद्धतीने सर्वांना बरोबर घेऊन म्हणजे रस्त्यांचा असेल माळशरास पी सर्वे रस्त्याला पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून आणले माळशराच्या या ठिकाणी तळीवस्तीसाठी स्मशानभूमीचं काम मंजूर करून आणलं आपण ज्या ठिकाणी उभे ते सभा मंडपाचं काम असेल किंवा असे अनेक कामं उभाराव सरांच्या माध्यमातून गावात दोन हायमाश दिवे बसलेले आहेत अशी अनेक कामं सरांच्या माध्यमातून झाली परंतु गावातील काही विघ्नसंतोषी लोकं म्हणतात की त्यांना असा सरपंच की जो स्वतः निर्णय घेतो पंचायत समिती असेल जे डिपी असेल या ठिकाणी स्वतः जाऊन कामं मंजूर करून आणतो ह्या लोकांना हे पावलं नाही आणि मग बोरावके सरांचं माळशिरसमध्ये एवढं मोठं नाव होतं आहे हे पाहिल्यानंतर या लोकांनी अविश्वास ठराव आणण्याचं कटकारस्थान केलं आणि दहा सदस्यांनी सरांच्या विरोधात अविश्वास ठराव त्या ठिकाणी आणलेला आहे आपण म्हणजे विकास कामांच्या बाबतीत त्यांनी ज्या अविश्वास ठराव आणला त्यात असं कुठं म्हणलं नाही की सरांनी कुठं भ्रष्टाचार केला सरांनी विकास कामं केली केली नाहीत असं कुठं त्यांनी म्हणलेलं नाही ते म्हणले की आम्हाला सर विचारत नाहीत सर मनमानी करतात सर पुण्यात राहतात माझं म्हणणं आहे की सर पुण्यात राहू द्यात आपल्याला मुळातच सरपंच गावात राहणारा नको तो जिल्हा परिषद पंचायत समितीला जाणारा असावा गावच्या विकासासाठी झटणारा असावा गावात बसून लोकांना डाब्यावरती पा बसून लोकांना दारू पाजणारा ह्या गावाला सरपंच नको आहे त्यामुळं आम्ही बाराके सरांच्या कामावरती समाधानी आहे आणि निश्चितपणाने माईबाप जनता सरांना न्याय देईल मला ह्याबाबत पूर्णपणाने विश्वास आहे धन्यवाद तुम्ही माळेश्वरच ग्रामस्थांना काय आवाहन करू इच्छित मी माळेश्वरच ग्रामस्थांना एकच आवाहन करू इच्छितो की या गावाची हुकुमशाही चाललेली आहे काही लोकांना असं वाटतं की आम्ही मी, मी करेल तीच ह्या गावाची पूर्व दिशा आहे गावातील सगळी पदही माझ्याच घरात पाहिजेत अशा पद्धतीने जो कारभार चाललेला आहे मुळातच ह्या लोकांना अल्पसंख्याक नेतृत्व या गावात नको आहे ग्रामपंचायत सदस्यांनी बोरावके सरांना सरपंच केलेलं नव्हतं ते थेट जनतेतून निवडून आलेले होते त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना बोरावके सरांच्यावरती विश्वास ठरावा आणायचा अधिकार नव्हता परंतु ह्या लोकांनी त्यांना जे अधिकार लोकशाहीने दिलेला आहे त्याचा कुठेतरी चुकीच्या पद्धतीने वापर करून त्यांनी अविश्वास ठराव आणलेला आहे मी लोकांना एकच सांगू इच्छितो की आपण चांगल्या पद्धतीने विचारपूर्वक मतदान करावं आणि या गावात जी काही लोकांची हुकुमशाही चाललेली आहे ती आपण मुडीत काढावी